फक्त 10वी आणि 12वी यांचे ऑफलाईन वर्ग सुरू राहतील. हे 4 जानेवारीपासून ते 31 जानेवारीपर्यंत हा निर्णय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने घेतलेला आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून सुरुवात होईल. तथापि जे विद्यार्थी आहेत, म्हणजे 15 ते 18 वयोगटातील जे विद्यार्थी आहेत, ते जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन आपले लसीकरण करून घेऊ शकतील. तर त्यांनी तातडीने आपले लसीकरण करून द्यावे. आजच्या या निमित्ताने मी सर्व ठाणे जिल्ह्यातील रहिवाशांना पुन्हा एकदा आवाहन करत आहे की ही संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वतःला रोखण्यासाठी लसीकरण हेच एकमेव प्रभावी अस्त्र आपल्या हाती आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अजूनही लसीकरणाला प्रतिसाद दिला नाही, त्यांनी तात्काळ आपलं लसीकरण करून घ्यावं. तोच एक सुरक्षा कवच आपल्याकडे आहे, त्याचं आपण भान ठेवावं. आणि जे सोशल डिस्टन्सिंग पाळणे, मास्क वापरणे, सॅनिटेशनचा वापर करणे या त्रिसूत्रीचा अंमल करून प्रशासनाला सहकार्य करावं असं मी आव्हान आपल्या सर्वांना करतो.